नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भात या यूट्यूब चॅनलवरती. जॉब रिलेटेड काही पण अपडेट असले मित्रांनो की आपण लगेच यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो. तरी माझी सर्वांना विनंती आहे की जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केले तर जास्तीत जास्त संख्येने चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जे काही नवीन अपडेट आहे ती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला मित्रांनो, आजची नवीन अपडेट काय, ZP बद्दल खूप महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो. तर काय तर ती माहिती आपण बघूया. बघा मित्रांनो, ZP बद्दल एक नवीन नोटीस आलेला आहे. त्या नोटीसवरती मी तुम्हाला घेऊन चलतो डायरेक्ट. बघा, महाराष्ट्र शासनाचा हा पत्र आहे मित्रांनो. बघा, याच्यामध्ये संपूर्ण डिटेल दिलेली आहे. तर याच्यातलं काय अपडेट आपण संपूर्ण बघूया. बघा, जिल्हा परिषदेच्या खात्यातील आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक या 5 संवर्गातील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने जे नाशा कंपनीला जो आपण म्हणजे सरकारने आधीच्या सरकारने जो टेंडर दिलेला होता तो बघा, त्याबद्दल काय तो ओएमआर टेंडर करून परीक्षा घेण्याबाबतची कारवाई करण्यात येऊ नये असे अभिप्राय दिले आहे. म्हणजे आता ती जी आहे नासा कंपनी, यांना आता त्यांनी बाद ठरवलेलं आहे. कारण झालेले ते भ्रष्टाचार आणि आपण मागे जे काही आपण बघितले न्यूज, त्या अनुषंगाने हा एक खूप चांगला निर्णय मित्रांनो. आणि तसंच त्याच्यानंतर बघा आणखी काय म्हटलं आहे. गट क व गट ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरण्याबाबतचा एकत्रित मार्गदर्शक सूचना 4 मे 2022 शासन निर्णयान्वये निर्गमित केलेले आहे. त्यानुसार सदर परीक्षा जिल्हा निवड मंडळातर्फे ऑनलाईन घेण्याबाबत व त्यासाठी कंपनी निवडण्याचे निकष व अटी नमूद केल्या. म्हणजे आता जे होणार एक्झाम आहे मित्रांनो ते जिल्हा निवड समितीमार्फतच होणार आहे. एखादा आणखी नवीन वेंडर हे लोक आता म्हणजे असाईन करतील आणि त्याच्यानंतर मला वाटतं लवकरात लवकर एक्झाम सुरू होईल मित्रांनो. तर खूप दिवसानंतर एक चांगली अपडेट आलेली आहे आणि संपूर्ण डेटा जो आहे ते सरकारने हा मागवलेला आहे संबंधित विभागाकडून. आणि आता लवकरात लवकर म्हणजे जास्तीत जास्त मित्रांनो 2 ते 3 महिने जर प्रोसेस सुरू झालेली आहे काय तर तुम्ही बघा मित्रांनो. संपूर्ण मी खाली माहिती दिली त्याच्यानुसार दाखवतो मी तुम्हाला. बघा सगळ्यात इथे हे तुम्ही वाचू शकता संपूर्ण माहिती. आणि सगळ्यात शेवटी बघा, मी तुम्हाला बोलत होतो मी आता डेटाबद्दल. बघा, आपणाकडे असलेला सर्व डेटा, उमेदवारांची माहिती सर्व जिल्हा परिषदेस हस्तांतरित केल्यानंतर ॲग्रीमेंटप्रमाणे त्वरित शिल्लक देय रक्कम आपणास अदा करण्यात येईल. तरी उपरोक्त बाबी पाहता सदर उमेदवारांची माहिती डेटा सर्व जिल्हा परिषदेस विभागास त्वरित हस्तांतरित करण्यात यावी. तर बघा मित्रांनो, डेटा एकदा हस्तांतरित झाला की आपली एक्झाम कधी पण लवकरात लवकर होऊ शकते. तरी सध्याची अपडेट होती. जर तुम्हाला आणखी इथं वाचायचं असेल तर संपूर्ण डिटेल तुम्ही इथं वाचू शकता व्हिडिओ पॉज करून. तरी इथं संपूर्ण माहिती दिली आहे मित्रांनो. आता खूप चांगली एक संधी आहे. संधी म्हणजे जे आपल्या 2019 ज्या एक्झाम वगैरे पेंडिंग होत्या ZP च्या, तर आरोग्य विभागाच्या खास करून आरोग्यसेवक, आरोग्यसेविका आणि अशा ज्या पास्ट पोस्ट होत्या त्यांची एक्झाम आता लवकरात लवकर होऊ शकते मित्रांनो. तर ही एवढी माहिती तुम्हाला द्यायची होती. सध्यासाठी एवढीच माहिती आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.